नलू जरा पाणी घेऊन ये. हो बघ स्वीटू, कुणाचेही बोलण्याचा विचार करू नकोस. आज जे बाहेर झालं ते एका अर्थी बरंच झालं. कुणाला काय वाटेल, कुणाला काय सांगू, याचा विचार करत बसण्याची गरज नाहीये. हे बघ बाळा, तुझं स्वतःच असं आयुष्य आहे, ते कसं जगायचं हे तुझं तुला ठरवायचं, आणि आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हे तर तिला माहितीच आहे ना, की तिला कधीही गरज लागली तर आपण आहोत तिच्या सोबत कायम. पण मला असं वाटतं की तिच्या आयुष्यात काय घडलं हे चार चौघात ओरडून सांगायची गरज नव्हती. म्हणजे आपल्या घरची गोष्ट आहे ना, ती चवाटेवर कशाला. दादा बोलला ना ते बरं झालं, निदान लोकांची तोंड तरी बंद होतील. बराबर आहे, लोगों का लेना ना देना फिर भी आके परेशान करते. स्वीटू, आइंदा से तेरे को अगर कोई कुछ बोले ना, मुझे पहले आके बताना, मैं नहीं छोड़ूंगा किसी को भी, किसी को भी. तिला कोण त्रास देता है का? नहीं तो बघायला इथे राहणार आहेस का? इथे नहीं राहिलो ना तब भी स्वीटू ने अगर बुलाया ना तो तुरंत चले आ जाऊंगा, समझी. आम्ही सुद्धा होत राव की राव, कोणी काय बोललं ना मी सुद्धा गप्प बसणार नाही. मी ऐकून घेणार नाही स्वीटू बद्दल काही. नाही नाही सुमन, आपल्या चाळीतली लोक पण समजूतदार आहे, कुणीही स्वीटू बद्दल काही बोलणार नाही. करेक्ट आहे, लेकिन बाहेर के लोग आके ही प्रॉब्लेम क्रिएट करते ना लुमोशी. खरंच हे सगळं अगदी भीषण होऊन बसलंय. म्हणजे आम्ही त्या दिवशी मोहितच्या आईला भेटायला गेलो तेव्हा त्या नाराज वाटल्या, पण हे इतकं काही असं करतील असं वाटलं नव्हतं. शकू, मला वाटतं आपण त्यांच्याशी बोलायला. म्हणजे त्यांची ही बाजू. स्वीटू एवढं सांगते तरी तुला त्यांची बाजू ऐकवायची वाटते का? हात बघ तिचे, हे एवढं बघू नये, तुला त्याला जाऊन विचारावंस वाटतंय. अहो तसं नाही बघ नलू, स्वीटूला त्रास देऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. आता जाऊन काय विचारणार आणि काय बोलायचंय तुला? मला तरी वाटत तिथं जायची काही गरज नाही. असं का म्हणताय तुम्ही? अहो पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्या लोकांचा आता स्वीटूच्या आयुष्याशी काही संबंध नाही. पण मोहित रावांचा आहे. स्वीटू अजूनही मोहित रावांची बायको आहे. या बाबतीत मला काही ऐकायचं नाही. माझ्या लेकीला त्रास होईल असं झालेलं मला चालणार नाही. म्हणजे माझी मुलगी नाही येते, मला तिची काळजी नाही, काही ऐकायचं नाही नलू. सॉरी मी मध्ये बोलते, पण खरंच स्वीटूची काळजी आहे म्हणून आतापर्यंत वागत राहिले आणि यापुढेही तिची काळजी वाटत राहील म्हणून बोलते. फक्त एवढंच म्हणायचं आहे की एक घटना घडली म्हणून अख्खं नातं तोडून टाकायचं आहे का काय नलू मावशी? मालविका मॅडम, तुमची काळजी आमच्यापर्यंत पोहोचली. माझ्या लेकीची तुम्हाला किती काळजी आहे ना हे आता बाहेर सगळ्यांनी बघितलंय. तर पुरे आता, तिने आयुष्यात काय करायचं काय नाही हे ठरवायला मी समर्थ आहे. अहो ती जशी तुमची मुलगी आहे ना तशी माझीही आहे, मलाही तिची काळजी आहे ना. मग त्या लोकांची बाजू समजून घ्यायची भाषा का करतेस तू? कारण मला वाटतंय तसं. तुम्हा पुरुषांना कळत नाही कधी समजून घ्यायचं कधी अडून बसायचं. नाती अशी पटकन तोडून टाकायची असतात का? तुम्ही काही म्हणा, मी मोहितच्या आईशी बोलायला जाणार. तुला काय करायचं ते कर, पण तुला एक सांगतो, मी माझ्या स्वीटूला त्या घरात परत पाठवणार नाही म्हणजे नाही. एक मिनिट भाऊजी, मी काय म्हणते म्हणजे
असा इतका टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा आपण आपण एकदा त्यांच्याशी बोलून बघूया, काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघेल म्हणजे ह्याच्या पुढे काय मार्ग निघणार आहे आई? हे त्यांच्याशी बोलल्यावर कळेल ना आपल्याला. एकदा मोहितशी बोलून घ्यायला हवं ना, तो काय बोलतो ते बघायला हवं. वहिनी, मला दादा जे बोलतोय ना ते पटतंय. मी मोहितच्या आईला फोन करून कळवते की आम्ही येतोय. मोहित, मोहित, अरे मोहित. हॅलो, काय झालं? आभळ कोसळे सारखं का ओरडती? अरे आभळच कोसळलंय पण आपल्यावर नाही, साळवींवर. म्हणजे? म्हणजे काही नाही, तुझ्या त्या ढब्बीचा, तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता, आपल्याला भेटायला येत आहे. इथे? हो. का? होता तेवढं घाबरण्यासारखं काय आहे? काही नाही, आपली माफी मागायला येत असणार. नाही पण तुझं सांगून ठेवते मोहित, यावेळी मी अजिबात सहजासहजी माफ करणार नाहीये. ते काय त्यांची ती गर्ल मटन मुलगी जर इथे नांदवायची असेल ना तर पायावर नाक घासून माफी मागायला लावणार आहे. बघितलं कशी माजात गेली होती ती? एका दिवसात अक्कल ठिकाणावर आली तिची. नाही कसं असतं माहितीये मोहित, ते म्हणायला सगळे असतात रे, माहेर मित्र बित्र सगळं बोलायला असतं, पण नवऱ्याने टाकलेल्या बाईला काही किंमत नसते. आता बघ, ही मंडळी आली ना की बहुतेक तेच असतील. तू जरा शांत राह. तुझं आणि तू की त्यांच्याशी गडगड बोलू नकोस, आणि चहा पाणी मी मुळीच देणार नाहीये, सांगून ठेव. ठीक आहे, काय करायचं ते कर, थांब जरा. जा. हो, तुला सांगते. या 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 ना, या बस, या बस. बसा बस. आम्ही स्वीटूसाठी. नाही, मला माहितीये ना अशा मुलींच्या आयांचं काय होतं हे अगदी व्यवस्थित माहितीये मला. तसं आहे ना, आधी लग्न आधी मुलगी खपत नाही म्हणून लाचारी, आणि लग्नानंतर संसार टिकावा म्हणून बिंदीगिरी करायची. तसं आहे ना, मुळात जाड असणंच वाईट, आणि त्यातून मुलींनी जाड असणं म्हणजे पापच. आईबापासाठी आयुष्यभराचा त्रास आणि नवऱ्यासाठी आयुष्यभराची लाज. आई, माझं सोड. हे सगळं माहीत असून सुद्धा मी तिच्याशी लग्न केलं. पण तिला काही लाज, थोडी तरी लाज बाळगायची होती ना, तिने गेली बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. काही नाही रे, या लग्नाआधी लफडी असणाऱ्या मुलींचं असंच असत. हे त्यांना काय वाटतं, आता लग्न झालंय ना, मग झालं सगळं, आपण आता कसंही वागा कोण विचारणार आहे? काही नाही हो, काही नाही, एक दंभडी सुद्धा आणली नाही हो तुमच्या लेकीने इथे येताना. आजूबाजूच्या सुनांना बघा जरा, हो सून म्हणजे लक्ष्मीचं रूप असत, पण तुमची ती जाडी. अहो माझा लेख बघा, तो केवढा देखणाय तो, त्याला जरा तरी शोभायला हवी ना ती. अगं काय तू शोभायच्या गोष्टी करतेस ग? शोभायला मुळात मिरवायला लागत, आणि आता मिरवायचा काही प्रश्नच येणार नाही. एकत्र ऑफिसला सुद्धा जायची वेळच येणार नाही. कसं आहे ना, आईला घरी खूप कामं पडतात आणि तिने एकटीनं राबणं मला तरी नाही पटत. चून आहे ना, त्यामुळे या पुढे स्वीटूला जर या घरात यायचं असेल तर तिनं नोकरी सोडायला काय. हो हो, बरोबर आहे. आणि घरात सुद्धा फोनवर बोललेलं मला चालणार नाही. हल्लीच्या मुलींना ना फार घाणेरडी सवय असते, जरा काही झालं की करायचा माहेरी फोन, सगळ्या इकडच्या गोष्टी तिकडे सांगायच्या. आणि इतरही कोणाशी गुलू गुलू बोलण्याची काहीच गरज नाही, आता लग्न झालंय तिचं, त्यामुळे कशाला हवेत मित्र मैत्रिणी आणि आणि कोणी. आता जे काय बोलायचं ना ते मोहितशीच बोलू दे. आणि एक महत्वाची अट, यापुढे स्वीटूला जर या घरात यायचं असेल नांदायला तर तिनं ओम सरांना भेटायचं नाही.
सांगा ही स्वीटू अगदी लहानपणापासून वाढवलं ना तुम्ही तिला, बघितलं ना इथे खेळताना. हॅपीली मॅरिड कपल, हॅपीली मॅरिड कपल म्हणून गणपती गेले, नवरात्री गेले, वावरत होती त्या मोहित समोर. आयत्या वेळी तो बिचारा मोहित माझ्या सांगण्यावर हिच्याशी लग्न करायला उभा राहिला, हिच्या फॅमिलीची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी उभा राहिला, आणि आज ही मुलगी अचानक त्याचं घर सोडून निघून आली. मस्त, एकदम भारी मजा आहे. तिथे ती बाउंड्री लागली असते ना, आता तिकडे मॅच फेटला. सिरियसली, मी तर तेच बोलतोय. ए सॉरी, अशी काय रस्त्यात उभी जड कुठली? ए काही काय बोलतोयस, तिच्या दादांसाठी ती जड नाहीये रे बाबा. हो, पिसासारखी हलकी आहे. म्हणूनच तर भर चौकात अनाऊन्स केलं त्यांनी, म्हणजे खरंच ही हलकी फुलकी आहे ती. काय झालं, काय बोलत होते? हे बघ, दादा काय म्हणाले लक्षात आहे ना? कोणी काही बोललो तरी आपण विचार करायचा नाही, मनाला लावून घ्यायचं नाही. यांचा विचार मी नाहीत करत, कधी नाही, कधी केलाही नाही. गुड, पण आई दादांचा विचार कसा नको करू? चिनिया काका काकी शकू मावशी त्यांचा विचार कसा नको करू? तुझा कसा नको करू विचार? मला सांग, मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना मामुळे खूप त्रास होतोय. कोणालाही काही त्रास होत नाहीये सुट्टी. तुम्ही सगळे किती दाखवत नसलात, तसं सांगत नसलात, तरीही सगळ्यांच्या मनात हीच भीती आहे की मी पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येईन. माझं सगळं सुरळीत झालं असतं, संसार सुरळीत झाला असतात, आणि तुझंही आयुष्य हळूहळू मार्गी लागलं असतं, पण आता तसं नाही आहे. त्यामुळे एक मिनिट सुटू, असा विचार करू नकोस. असा विचार आम्ही कोणी करत नाही. आम्ही सगळे फक्त तुझ्या चांगल्याचा आत्ता विचार करतोय, दॅट्स इट. बाकी काही विचार नाही करत आहे. सगळ्यांना तुझी काळजी वाटते. आणि मला सगळ्यांची. ही चाळ आहे, बंगला नाहीये. कोणी मुद्दाम जरी डोकावून नाही ना बघितलं घरात, तरीही सगळ्यांना सगळं कळतं इकडे. आणि दादा काहीही म्हणाले तरी लग्न झालेली मुलगी सासर सोडून घरी आली याची त्याची चर्चा होणारच आहे. आता चिन्याशी कोण लग्न करणार? Do your overthinking, that's all. नाही, मी ओव्हरथिंक नाही करत. आज माझ्यामुळे पहिल्यांदा आई दादांमध्ये भांडण झालं. मोहितचं घर सोडून तुझा हात करून आलीये खरं, परत काही विचार न करता. कितीही नाही म्हंटल ना तरी माझ्या कुटुंबासाठी मी उजब झाली. नाही, यापुढे स्वीटूला आमचं ऐकावं लागेल. तिचा हट्टीपणा इथे चालणार नाही. बऱ्याच अटी घातल्यात तुम्ही, म्हणजे ह्या घरात आल्यापासून चुका काय एकट्या स्वीटू कडनं झाल्या का? अर्थातच तिच्या चुका होत्या. आणि मला सांगा, आता लग्न झालंय ना तिचं, मग तिने जरा ऍडजस्टमेंट करायला नको का? आणि मोठ्यांचा मान ठेवून वागायला नको का? सांगा तुम्ही मला. हे बघा, आमची स्वीटू चुकून सुद्धा मोठ्यांचा अपमान नाही हो करणार. नाही म्हणजे तिचे संस्कारच तसे आहेत. तेवढं तर नक्कीच ओळखते मी माझ्या लेकीला. तुमची लेक? आओ, फक्त नावाला तुमची लेक, पण इथे येताना रिकाम्या हाताने आली होती. ना या आईने काही दिलं, ना त्या आईने काही दिलं, कारण या आईची तेवढी ऐपतच नाही की लेकीच्या सासरी अव्वाच्या सव्वा गोष्टी देऊ शकते. आणि या आईला तिच्या मुलीचा स्वाभिमान जास्त महत्वाचा वाटला. तुम्ही आमच्या स्वीटू बद्दल एवढं बोललात, आम्ही ऐकून घेत होतो. मान्य आहे मला की मोहितराव ऐन वेळेला लग्नासाठी उभे राहिले, त्यांनी आमच्या स्वीटूची साथ दिली, पण या लग्नासाठी कोणीही त्यांना जबरदस्ती केली नव्हती. हे लग्न त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं, पण इथे त्याच्या बायकोला नको नको ते बोललं जात आहे. ती या घरात आल्यावर कसं राशन दुपटीने लागतं हे सांगितलं जात आहे, तरी ते गप्प आहे का? आणि ताई, तुम्ही जिच्याबद्दल बोलताय ना ती तुमच्या मुलाची बायको आहे, या घरची सून आहे, याच तरी मान बाळगायला नको का तुम्हाला? मी इथे येते म्हटल्यावर तुम्ही यादीच वाचून दाखवलीत मला. कशी माझी मुलगी काही कामाचीच नाही. तिने या घरात आल्यावर काय करावं काय नको हे सगळं सांगितलं तुम्ही. पण ताई, तुम्ही तिच्याशी जसं वागलात,
ज्या पद्धतीने वागला त्याच काय? चुकीचं वागलात ना का? कारण ती जाड आहे. आजकालच्या सुंदरतेच्या व्याख्येत ती बसत नाही. ताई काय वाटतं हो तुम्हाला, जाड मुलींना मन नसतं? त्यांना छान जगावं अशा इच्छा नसतात? स्वाभिमान नसतो? अशा आई वडिलांच्या मुलींना मुली जड झाल्या असतात? चुकताय तू, साफ चुकताय. माझी मुलगी माझा अभिमान, माझा स्वाभिमान आहे. तुम्हाला तिचं सगळं वरवरचं दिसलं, पण सगळ्यात सुंदर मन असलेली अशी माझी मुलगी. तुम्ही म्हणालात की ती रिकाम्या हाताने या घरात आहे. माझी मुलगी ज्या घरात जाईल ना, ते घर आनंदाने भरून टाकेल, इतकी सकारात्मक आणि गुणी आहे. तिच्याकडे जे आहे ना ते पैशाने नाही मोजता येणार, पण तुम्हाला ते नाही दिसत. सगळं रीतीनुसारच झालंय ना, मग सगळं रीतसरच होऊ द्यात. हो, पण आमच्या अटी मान्य असतील ना, तरच तुमच्या लेकीला मी घरात घेईन. अन्यथा नाही. नाही नाही ताई, तुम्हाला अजूनही आमचा निर्णय कळलेला दिसत नाही. हाय, आमचा निर्णय घ्या घ्या. माझी मुलगी तिच्या आयुष्यात अशी कुठलीही तडजोड करणार नाही ज्यात तिच्या नात्याला मान नाही, तिच्या स्वाभिमानाची किंमत नाही, माणूस म्हणून तिची कदर नाही. त्या नात्यात माझी स्वीटू अडकून पडणार नाही. म्हणजे हे घटस्फोटाचे कागद. मोहितशी असलेलं बायकोचं नातं आमची स्वीटू कायमचं तोडते. झाली असेल माझ्याकडून चूक, नाही थांबवता आलं मला माझ्या आईला. काय मोहित, हे काय बडबडतोयस तू? तू त्या ढब्बीची बाजू घेऊन मला बोलतोयस? हे बघ, हे बघ, आताही ती असं वाटतील तसं बोलते. असते एखाद्याला सवय, बोलली असेल ती. झाली असेल तिच्याकडून चूक, म्हणजे आमच्याकडून चूक झाली असेल, असंच तुम्ही गृहित धरून चाललात. याचा अर्थ स्वीटूकडून काहीच चूक झाली नाही, काहीच चुकलं नाही स्वीटूचं. काही जरा आठवून बघा, लग्न झाल्यापासून स्वीटूनं कधी नवरा बायकोचं आमचं नातं टिकवायचा प्रयत्न केलाय? विचारा तिला. कधी तिनं मला आपलं मानलंय का? विचारा तिला. मी काय बोलतोय आणि कोणासमोर बोलतोय ना, ती तुम्हा दोघींची लेख, तुम्ही तिचीच बाजू घेणार, आमची बाजू कोण ऐकणार? असो, पण अजूनही माझा विश्वास आहे माझ्या स्वतःवर, आमच्या नात्यावर, आणि मुळात मला माझ्या चांगुलपणावर विश्वास आहे, माझ्या प्रेमावर विश्वास आहे, माझा स्वीटूवर विश्वास आहे. माझी खात्री आहे स्वीटूलाही हे मान्य नसणार, त्यामुळे तुम्ही हे पेपर्स घेऊन जा. मी यावर सही करणार नाही, कारण मी स्वीटूला डिवोर्स देणार नाही.